म्हणजे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीने आज जाऊन मुंबईतनं काही मी मंजूर करून आणले म्हणून काही मी माझ्या घरातले पैसे आणले नाही. आणि विनय गोरे साहेबांच्या पक्षातून साहेबांनी मला उमेदवारीच घोषित केलेली आहे. कारण विधानसभेच्या रणांगणातनं जनस्वराज्य पक्ष कोणत्याही परिस्थितीत माघार येणार नाही. नमस्कार, नवराष्ट्राच्या मी आमदार या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण करवीर मतदारसंघातून जनस्वराज्य पक्षाकडून इच्छुक असणारे आणि जनस्वराज्य पक्षाकडून ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे असे संताजी घोरपडे यांचे संवाद साधणार आहोत. बाबा, नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, आपण करवीर विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहात, आपली उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे, कशा प्रकारे तयारी आहे? आज आमची तयारी जनस्वराज्य जनयात्रेच्या निमित्त आम्ही प्रत्येक गावोगावी उमऱ्याला जाऊन सगळ्या लोकांना आमच्या समाजकार्य आजपर्यंत जे काही केलेलं ओरिजिनल समाजकार्य आहे याची माहिती देत आहोत. आणि जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आज माझ्या केलेल्या समाजसेवेला मिळत आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने चाललो आहोत. कशा प्रकारे तुमचं काय सगळं रुटीन कसं आहे? आम्ही रोज सकाळी 6:30 घरातून बाहेर पडतो. 7 म्हणजे ज्या त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला उमऱ्याला जाऊन भेट घेऊन आम्ही आमचं केलेलं आजपर्यंतचं समाजकार्य ते पत्रिकेद्वारे असेल आणि मी स्वतः भेटून प्रत्येकाचे माझ्या कार्याची सगळी माहिती देत आम्ही असं पुढं 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 सरकत चाललेलो आहे. घराला सामाजिक वर्तन, राजकीय वर्तन, तुम्हाला निवडणूक कलर होय का वाटलं? आज निवडणूक लढवीन हे माझ्या कधी आयुष्यात माझ्या असं कधी मी डोक्यात आलं नव्हतं. मी माझ्या कॉलेजच्या काळापासून छोटं छोटं सामाजिक कार्य करत आज विधानसभेच्या उंबरठ्यावरती येईल हे माझ्या कधी ध्यानीमनी विचार केला नव्हता. पण आज माझ्या आई वडिलांच्या जागेवरती येऊन आमदार विनय कोरे साहेबांनी जनस्वराज्य पक्षामधून मला उमेदवारीच माझी घोषित केली. फक्त आणि फक्त विनय कोरे साहेबांनी माझं सामाजिक कार्य आणि एक सामाजिक कार्यकर्ता तळमळीनं काम करतोय या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. म्हणजे खरोखर मी साहेबांची पारदर्शकता या गोष्टीसाठी एक गुरु म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण माझ्यासारखे कित्येक लोक युवक होते त्यांच्याजवळ ज्यांना ते उमेदवारी घोषित करू शकत होते, पण साहेबांनी आज जी काय उमेदवारी माझ्यासाठी घोषित केलेली आहे एक समाजकार्याच्या खरं कार्याला माझ्या यश आलं एवढंच मी समजतो. खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडथळे आले असतील किंवा कोविडच्या काळात तुम्ही देखील अनेक चांगलं कार्य केलेलं आहे, हा सगळा अनुभव कसा होता? कोविडच्या काळामध्ये साहेब तुम्हाला सांगू का, प्रचंड अडचणी आल्या. म्हणजे प्रचंड परीक्षा म्हणायला काही हरकत नव्हती, पण देवानं आम्हाला कुठेही कमी पडू दिलं नाही. खूप चांगल्या पद्धतीने आमचं काम झालं. आणि तुम्हाला सांगतो त्या कोविडच्या काळामध्ये असणारे पेशंटचे जे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादाच्या जोरावरतीच आज मी विधानसभेचा उमेदवार म्हणून इथं आहे म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण त्या कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की 10-20 येतील, 10-20 जातील, पण आमचं कोविड सेंटर 180 बेडचं होतं, त्यापैकी 30 बेड ऑक्सिजनचे आणि एका खोलीमध्ये 75 लोक राहतील, एका खोलीमध्ये 2 लोक राहतील असे 75 खोल्यांमध्ये आम्ही 150 लोकांची व्यवस्था केली होती. पण तुम्हाला सांगतो आमच्याकडं 5 असणाऱ्यापासून 32 असणाऱ्यापर्यंत पेशंट असायचा. आणि त्या पेशंटना आम्ही चांगल्या यशस्वी पद्धतीनं आमच्या डॉक्टर्सची टीम होती या सगळ्यांनी खूप चांगलं, म्हणजे डॉक्टर्स टीम, ट्रस्टचे मेंबर्स या सगळ्यांनी एकोप्यानं काम केलं आणि या कोविडसारख्या महामारीला आम्हाला तोंड देण्यासाठी यशस्वीरित्या आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून पार पडलो. आज एक महिला स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर संगीता निंबाळकर मॅडम यांनी आम्हाला मोफत आरोग्याची सेवा दिली. नाहीतर डॉक्टरशिवाय हे ट्रस्ट कोविड सेंटर चालणं हे शक्य नव्हतं. पण आज आम्हाला जवळजवळ 2,828 पेशंट आम्ही यशस्वी पद्धतीनं उपचार देण्यास पार पडलो. आणि त्या कोविडच्या काळातलं जे आशीर्वाद आणि ते पेशंटच्या नातेवाईकांचे ऋणानुबंध जोडले गेले ते अविस्मरणीय आहेत माझ्यासाठी. तो काळ भयानक होता, घरातील लोक देखील घरात राहिले नव्हते, घरातील लोकांना देखील लांब केलं जायचं, अशा प्रकारे तुम्ही ही सगळी सेवा केली, काय अनुभव? बरेच नातेवाईकांचे, बरेच मुलांचे आम्हाला असे प्रसंग बघायला मिळाले. पण कसं होता, हा ज्याचा त्याचा प्रश्न होता, कोण कशा पद्धतीने कितपत कसं हे होईल. पण तुम्हाला सांगतो आमच्या इथं जे आम्ही वातावरण ठेवलं होतं एक फार खेळीमेळीचं वातावरण ठेवलं होतं आणि प्रत्येकाशी अगदी आनंदाचं आम्ही वातावरण ठेवलं होतं. त्यामुळे कुठल्याही पेशंटला असं वाटत नव्हतं की बाबा आपण एक कोविडचं पेशंट आहोत आणि आपण इथं ऍडमिट झालो आहोत आपली तब्येत बरी नाही म्हणून, असं आम्ही वातावरणच ठेवलं नव्हतं. रोज संध्याकाळी आमच्याकडे मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे, एकमेकाशी भेटी गाठी व्हायच्या, बोलणं चालणं राहायचं, काही लोक व्हिडिओ कॉल करून आपल्या घराशी संपर्क साधायचे. म्हणजे फार वेगळ्या पद्धतीचं आम्ही वातावरण ठेवलं होतं. मी पेशंट म्हणून असं आम्ही पेशंटला पेशंट ठेवलं होतं, सगळ्यांशी हसत खेळत वातावरण होतं. त्यामुळे पेशंट कधी बरा झाला हे पेशंटला पण लक्षात द्यायचं नाही. खरं तर त्यावेळी तुम्हाला भीती वाटली नाही? काय नाही, भीती वाटली म्हणजे असं काय नव्हतं. आम्ही गृहीत धरलं होतं की आम्हाला पण कोविड होणार आहे, आज ना उद्या होणार आहे. त्यात मला 2 कोविड झाला, आम्ही हे मान्य करूनच ह्याच्यात उतरलो होतो. कारण आपल्याला ज्या सहवासात आहे 100% इन्फेक्शन होण्यासारखं होतं आणि त्यामुळे आम्ही गृहीत धरलं होतं. पण थोडा लेट झाला, पण तो झाला. खरं तर करवीरमध्ये आता
विद्यमान आमदार जे आहेत ते पेन पडले होते, त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला देखील झाला. ह्या सगळ्या 5 वर्षात कशा प्रकारे यामध्ये काम झाले आणि तुमचा नेमका अजेंडा काय? साहेबांचं कार्य तर उल्लेखनीयच होतं. मी साहेबांच्या कार्याबद्दल कधीच काही बोलू शकत नाही कारण ते माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. पण माझी ह्या तालुक्यामध्ये एक काम करण्याची सरणी वेगळी आहे, विचारसरणी जी मी आज सगळ्या युवकांसमोर मांडत आलेलो आहे. आणि मी माझ्या समाज कार्याच्या माध्यमातून आजपर्यंत बरेचसे सामाजिक कार्य करत करत आज इथंपर्यंत पोचलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या विचारसरणीला ह्या करवीर तालुकावासियांनी चांगल्या पद्धतीनं मला एक यश दिलेलं आहे आजपर्यंत माझ्या प्रत्येक समाज कार्याला. आणि जे काय मी आज माझं माध्यम आहे, निधीचं माध्यम असेल, करवीर महोत्सव असेल, छत्रपती महोत्सव असेल, असे विविध महिलांसाठी सामाजिक उपक्रम आजपर्यंत पहिल्यांदा करवीर तालुक्यामध्ये मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी माझ्या ह्या करवीर तालुक्यातील सर्व माता भगिनींनी खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर तुमचा नेमका अजेंडा काय? निवडणूक लढवू का वाटते? निवडणूक लढवण्यासाठी माझी म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की विनय कोरे साहेबांनी मला ज्यावेळेस राम मंदिर रथाचं मी उद्घाटन केलं आणि रथ घेऊन 250 गावांमध्ये ज्यावेळेस मी बाहेर पडलो त्यावेळेस मला विनय कोरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही नुसतं सामाजिक कार्य करत राहू नका, करवीर तालुक्यासाठी एक नवीन चेहरा रामाच्या रूपाने तुम्ही या आणि येणाऱ्या विधानसभेसाठी एक सामाजिक कार्य करत करत तुम्ही करवीर तालुक्याचे चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम कराल अशी मला खात्री आहे. तर त्यावेळेचा प्रवास आणि त्यानंतरची आत्ताची हे खूप फरक पडलेला आहे की आम्ही करत 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 काम आलो. फक्त मी तुम्हाला रिपीटेडली एवढं सांगतो की सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून आज विधानसभेच्या या उंबरठ्यावरती मी आहे. नेमका अजेंडा काय? कोणता मुद्दा घेऊन तुम्ही निवडणुकीत जनसंपर्क? आता सध्याच्या परिस्थितीला मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून 1,000 मुलांसाठी MPSC UPSC मार्गदर्शन केंद्र, म्हणजे ते मार्गदर्शन केंद्र नुसतं नाही आहे, तिथं वसतिगृह आहे, त्यांच्यासाठी ग्राउंड आहे, त्यांच्यासाठी वर्ग, ज्या दिवशी तो मुलगा किंवा मुलगी त्याच्यामध्ये प्रवेश करेल त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत त्यांना तिथं आतमध्ये पूर्णपणे सगळी व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून या वर्षाअखेर ती मुलं उच्चस्तरीय अधिकारी म्हणून पास होतील. म्हणजे मला 2,000 मुलांपैकी 100 ते 150 मुलं हे उच्चस्तरीय अधिकारी म्हणून पास होतील ह्याची मला खात्री आहे. कारण आज मुंबईसारख्या ठिकाणी मी निधीच्या माध्यमातून मी बघतोय आज जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये निधी आणण्यामध्ये मी यशस्वी झालो. तुम्हाला सांगतो त्या मुंबईसारख्या ठिकाणी आज मी बघितलं मंत्रालयामध्ये खूप कमी प्रमाणात आपल्यातली मुलं उच्चस्तरीय अधिकारी आहेत, आपल्यातली मुलं 0.5% ते 1% उच्चस्तरीय अधिकारी आहेत. त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे की आज माझ्या करवीर मतदारसंघातली असतील ती मुलं त्यांच्यात प्रचंड प्रमाणातलं एक चांगलं कौशल्य आहे अभ्यास करण्याचं, पण त्यांना चांगले मार्गदर्शन केंद्र नसल्यामुळं आपली मुलं मागं राहिलेली आहेत हे मला प्रामुख्यानं बघायला मिळालं. तर मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या तरुणांना एक संधी दिली आणि चांगलं मार्गदर्शन जर दिलं तर आपल्या तालुक्यातली मुलं ही मुंबईसारख्या ठिकाणी आणि भारतात उच्चस्तरीय अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करतील. रस्ते किंवा अनेक प्रश्न आहेत, सामाजिक जनरल प्रश्न आहेत, मग तुम्ही आता युवकांचा प्रश्न घेतला, असे अनेक आणखीन काय धोरण तुमच्या समोर आहे? रस्ते, गटर, लाईट ही मी तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो की ही मूलभूत सुविधा आहे. म्हणजे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीने आज जाऊन मुंबईतनं काही मी मंजूर करून आणले म्हणून काही मी माझ्या घरातले पैसे आणले नाहीत. आज जी जनता राहत्या घराचा फाळा भरती, उत्पन्नावरती कर भरती, तोच पैसा वरती जातो आणि मूलभूत सुविधा म्हणून खाली येते. त्यात मी एक माझ्यासारखा कार्यकर्ता माध्यम असतो, त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो 50% ठिकाणी जाऊन मी स्वतः उद्घाटन केलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी उद्घाटनला गेलेलो आहे तिथल्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकाला घेऊन पहिला त्यांच्या हस्ते नारळ फोडलेला आहे आणि मग गावातील कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांना सगळ्यांना विनंती केलेली आहे की आपण हा नारळ फोडण्याचा उपक्रम पार पाडा म्हणून. कारण तुम्हाला सांगू का, लोकप्रतिनिधी म्हणून निधी मी आणला, जणू काय मी माझ्या घरात आणलेला नसतो निधी, हा जनतेचाच पैसा आहे आणि हा शासनाच्या माध्यमातून हा मूलभूत सुविधा म्हणून होती. प्रत्येक भारतीय नागरिकाला लाईट, रस्ता, गटर, पाणी हे शासनानं पुरवायचेच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून ह्या तालुक्यासाठी आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. जे आज मी माझ्या MPSC UPSC मार्गदर्शन केंद्र असेल, मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की आज या ट्रस्टच्या माध्यमातून करवीर तालुक्यातला पहिला महात्मा फुले योजनेअंतर्गतचा हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माझ्यासारखा तरुण युवक यशस्वी झाला, मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आज मी करवीर महोत्सवचे आयोजन केलं, करवीर महोत्सव आज महिलांसाठी पहिला आगळा वेगळा कार्यक्रम हा करवीर तालुक्यातला महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं.
गेले 2 वर्ष हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालला. दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाचा प्रतिसाद माझा मी सगळा वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्राद्वारे मी कळवत असत, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यासाठी एक बक्षीस म्हणून कनी 1.5 मिनिटाची माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शुभेच्छांचा वर्षाव दिला. हे माझ्या आयुष्यातलं केलेल्या समाजकार्याची आज महाराष्ट्राचे जर उपमुख्यमंत्री माझ्यासाठी दखल घेत असतील तर माझ्यासाठी फार मोठी एक आशीर्वादच म्हणायचा जातो आणि माझ्यासाठी यशाची एक पायरी आहे की विनय कोरे साहेबांसारख्या व्यक्तीने आज मला उमेदवारी सुद्धा घोषित केली. रवींद्र चव्हाण साहेब मंत्री हे देखील माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आज केलेल्या माझ्या सगळ्या कार्यक्रमाची दखल घेत मला आज येणाऱ्या शेवटच्या विधानसभेला सुद्धा मागच्या शेवटच्या विधानसभेच्या आपल्या अधिवेशनात देखील साहेबांनी मला 10 कोटी रुपये सरकार निधी दिला फडणवीस साहेबांनी. म्हणजे माझं सामाजिक कार्य बघत आणि तळमळ बघत ह्या सगळ्या गोष्टींना मला यश आलेलं आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे जो प्रामाणिकपणाने सामाजिक कार्य करतो त्याला 100% यश येतं एवढं मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की सामाजिक कार्य करत राहिल्या तर 100% परमेश्वर देखील आपल्याला यश देतो, पण थोड्याशा टेचा लागतात, पण आपण मागं फिरू नये. तर या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केलेला आहे आणि आता तुम्ही महायुतीमधले घटक जे स्वराज्य पक्ष आहे अशा प्रकारे इकडे बघताना तुम्ही ह्या सगळ्या तिला कसं सोडवणार? साहेब कसं आहे आताच्या परिस्थितीला मी तर सध्या माझे गुरुवारी आहे आणि माझे जर मार्गदर्शक जर म्हणला तर आज आमदार विनय कोरे साहेब आहेत जे वारणेचे सर्वे सर्व आहेत आणि विनय कोरे साहेबांच्या पक्षातून साहेबांनी मला उमेदवारीच घोषित केलेली आहे. त्यामुळे आता इतर कोणाच्या बाबतीत मला काय म्हणजे बोलणं उचित ठरणार नाही किंवा ही लोकशाही आहे, लोकशाहीच्या बाबतीत आपण कोणाला काय कोणाच्या मनात चाललेलं आहे किंवा काय डोक्यात आहे हे आपल्याला मला खरोवर माहित नाही. मला रोज सकाळी उठलं की एवढंच माहिती आहे की मला माझी ठरलेली गावं आहेत, ती गावं पूर्ण करायची आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी कशा पद्धतीनं माझं ओरिजिनल सामाजिक कार्य घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचेन हेच माझ्या डोक्यात उद्दिष्ट असते. बाकीचे सगळे जे निर्णय आहेत, जे काही विचार असतील, ते सगळे विनय कोरे साहेब माझ्यासाठी एक माझे वडील आणि आई म्हणून या ठिकाणी ते घेत आहेत. सध्या निवडणुकीबाबत काय निर्णय काय साहेब? निवडणुकीबाबतीत तर काय माझं सारखं वरच्यावर बोलणं असते साहेबांशी. साहेब म्हणतात तुम्ही इथं हे करा, त्या ठिकाणी जावा, म्हणजे साहेबांचं मार्गदर्शन असतं कुठल्या ठिकाणी मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सतत साहेबांचं. रोज रात्री उशिरा असेल माझ्याशी फोनवर बोलणं की दिवसातून सकाळचं एखादं बोलणं असते हे साहेबांचं मार्गदर्शन असते. आज मला तुम्हाला सांगतो माझ्या या सगळ्या कार्यामध्ये आज विनय कोरे साहेब आहेतच, पण देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी तुम्हाला सांगतो माझे सामाजिक कार्य बघत मला आज एवढ्या ह्या यशाच्या पायरीपर्यंत मी पोहोचलेलो आहे. म्हणजे खरोखर सांगतो मला सामाजिक कार्याच्या ह्याच्यावरती मला खूप भरोसा आहे. सामाजिक कार्य आहेत मात्र तुम्ही निवडणूक लढवणार आहात साहेबांनी काय सांगितलं यावर काय सांगा? निवडणूक लढवणार हो, निवडणूक ही 100% लढणार. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणे किंवा पुढे जाऊन थांबणे ही काय लोकांच्या मनातली जी संभ्रम अवस्था आहे ही लोकांनी पूर्णपणे काढून टाकावी. कारण विधानसभेच्या रणांगणातनं जनस्वराज्य पक्ष कोणत्याही परिस्थितीत माघार येणार नाही हे तितकंच सत्य आहे. संताजी गोरपडे हे उमेदवार म्हणून निश्चित आहेत. खरं तर जनतेला काय आव्हान? जनतेला एवढंच आव्हान असणार आहे की एक नवीन युवक तुमच्या समोर आलेला आहे त्याची विचार संकल्पना बघा आणि जे आजपर्यंत केलेलं ओरिजिनल सामाजिक कार्य आहे ह्या जोरावरती मला ह्या करवीर तालुक्यामध्ये 20 वर्षात जे घडलेलं नाही आहे त्या माझ्या विचार संकल्पना मांडण्यासाठी जर संधी दिली तर 100% या तालुक्यामध्ये चांगलं काम करून दाखवणारा हा युवक संताजी घोरपडे 100% तुमच्या सेवेस कायम ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी राहणार आहे. धन्यवाद बाबा. तर आपण बघितलं की 100% आपण करवीरमधून निवडणूक लढवणार आहे आणि जे सामाजिक कार्य केले याची पोचपावती येणाऱ्या विधानसभेत आपल्याला मिळेल असा विश्वास देखील त्याने व्यक्त केलेला आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.